ज्याच्या विरोधात लढलो त्याचा प्रचार करण्याची वेळ आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्यावर आली आहे. अशावेळी नगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणं माझ्या किती जीवावर येत असेल अशा शब्दात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर पक्षाने एकत्र येऊन संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस राष्ट्रीय युवक अध्यक्ष केशवचंद्र यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, शेकापच्या चित्रलेखा पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी सत्यजित तांबेंनी हे वक्तव्य केलंय. इट इज अ फाईट फॉर फ्रीडम, इट इज अ फाईट फॉर कीपिंग द बेसिक सोल ऑफ इंडिया इन प्लेस, कीपिंग द बेसिक सोल ऑफ डेमोक्रेसी इन प्लेस असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी अनेक इलेक्शन पाहिली, तुम्ही माझ्याहून जास्त इलेक्शन पाहिली, की सत्ता आल्या गेल्या पण सर्वसामान्य माणसाला मागच्या 5 वर्षात जे जे झालं, विचारवंतांच्या हत्या असो किंवा ज्या पद्धतीने बेसिक आपल्या भारताचा गाभाच कुठेतरी काढून घेण्याचा प्रयत्न झाला, मला वाटतं ही परिस्थिती आधी कधीच आली नव्हती. आणि ती या मागच्या 5 वर्षात याच देशाने पाहिली आणि कुठेतरी प्रवीणदादा असं मला वाटतं की आपलं जे लोकतंत्र आहे त्याच्यावरतीच अटॅक झाला. आणि म्हणून मला वाटतं 2019 ची निवडणूक ही लोकशाहीसाठी, डेमोक्रेसी टिकवण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, की सत्यजितदादा म्हटलेलं सत्य आहे की उद्या कदाचित अशी अनाउन्समेंट येईल, म्हणजे प्रधानमंत्री जेव्हा जेव्हा म्हणतात की मी देश को संबोधित करणे जातो मला धडकीच भरते. अरे बापरे, मी क्या संबोधित करेल, म्हणजे कोणाचा विचार ते घेणारच नाही, पण काहीतरी भरतच करतील, भारताची व्यापकताच ते समजून घेणार नाही. आणि उद्या सांगतील की संविधान कॉन्स्टिट्युशन के जगा मैं मनुस्मृती रख रहा हूं. ही परिस्थिती आज खऱ्या अर्थाने भारतात आली आहे.